नमस्कार मंडळी, टेस्टी चौमध्ये आपले स्वागत आहे. पावसाळा सीझन सुरू झालेला आहे, आमच्या इकडे पण भरपूर पाऊस पडत आहे. या सीझनमध्ये सगळ्यांनाच कुरकुरीत आणि चटपटीत खायची इच्छाही होतेच. आता आमच्या घरातल्यांनीच सांगितले की बटाटी भजी करायला. चला तर मग ही पटकन आणि झटपट होणारी बटाटी भजी कशी बनते ते बघूया. पहिल्यांदा आपल्याला हे बटाटे चांगले असे धुवून घ्यायचे. आता मी हे बटाटे धुवून घेतलेले आहेत. आता अजून थोडं पाणी घालूया आणि वरचं आपण साल काढून घ्यायचं आहे. आणि बटाटे भजीला असे बटाटे घेताना असे मोठे घ्यायचे आणि असे घट्ट घ्यायचे. मोठे बटाटे घेतल्यामुळं काय होतं आहे की स्लाईस आपले चांगले पडतात. लहान असले की एकदम बारक्या बारक्या स्लाईस पडतात आणि भजी छोट्या होतात. आता मी अशा पद्धतीने सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घेते. आता मी या सगळ्या बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. आता याच्या आपण स्लाईस काढून घेऊ. आता बटाट्याच्या स्लाईस करण्यासाठी मी चिप्स काढण्यासाठी आपण जे स्लाइसर घेतो आहे तो मी घेतलेला आहे. आणि स्लाईस काढण्यासाठी असं धरायचं नाही, असं सपाट असं आडवं ठेवून स्लाईसर धरायचा. त्यामुळे काय होतं आहे पूर्ण बटाट्याचं स्लाईस निघते, नाही तर असं ठेवलं तर मधून कट होतं आणि छोटे छोटे स्लाईस निघतात. आता आपण स्लाईस काढून घेऊया. असं पूर्ण एकसारखा बटाटा फिरवायचा. बघा कशा स्लाईस एकसारख्या आणि एकदम छान अशा आलेल्या आहेत. आता ह्या आपण धुवून घेऊया. असं चोळायचं म्हणजे या बटाट्यामधलं जे स्टार्च आहे ते पूर्णपणे निघून जायला पाहिजे. यासाठी आपल्याला 2-3 असं पाणी बदलून असं व्यवस्थित धुवून घ्यायचं. हे तर पाणी काढून घेऊया. आता दुसरं पाणी घालूया. पाणी जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला असं बटाट्याचे स्लाईस व्यवस्थित धुवून घ्यायचे. आता ह्या स्लाईस मी चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपण चाळणीमध्ये अशा पसरून ठेवूया, म्हणजे यातील जे पाण्याचे घटक असतील ते पूर्णपणे जाईल आणि एकदम कोरड्या होतील. आता स्लाईस ह्या आपण अशा पसरून ठेवूया. आणि खाली मी सुती कपडा घातलेला आहे त्यामुळे पाणी शोषून घेईल. ह्या अशा पद्धतीने करून पहा, भजी छानच होतात. आणि आता तुम्ही म्हणणार की ह्या अशा स्लाईस ठेवल्यानंतर काळ्या पडणार नाहीत का, तर अजिबात पडत नाहीत, कारण की ह्यातील पूर्णपणे स्टार्च निघून गेलेला आहे त्यामुळे स्लाईस अजिबात काळ्या पडत नाहीत. फक्त आपल्याला या कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आता तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण भजीसाठी लागणारं पीठ बनवून घेऊया. त्यासाठी मी इथं भरभरीत डाळीचं पीठ घेतलेलं आहे. भरभरीत घ्यायचं म्हणजे भजी चांगली होते. आता मी साधारणतः 1.5 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडासा हिंग घालूया. ओवा जरा हातावर असं चोळून घालायचा. हळद 1 चमचा, लाल मिरची पावडर, आवडीनुसार थोडी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता थोडं पाणी घातलेलं आहे. आता हे हलवून घेऊया. असं थोडं थोडंच पाणी घालून व्यवस्थित करून घ्यायचं, कारण हे भजीचं पीठ चांगलं जमलं पाहिजे तरच आपली भजी चांगली होते. आता या पिठामध्ये 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घालूया, त्यामुळे भजी कुरकुरीत होईल. बघू शकता असं सैलसर मी पीठ करून घेतलेलं आहे. तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आणि इथं आपल्या भजीसाठी पीठ पण तयार झालेलं आहे. चला आता भजी तळून घेऊया. आता हे बटाट्याचे स्लाईस आपल्याला पिठामध्ये चांगलं असं सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे. बघू शकताय एकसारखं असं पीठ चांगलं झाल्यामुळे बटाट्याच्या स्लाईसला पीठ लागलेलं आहे. आता हे अशा आपण वडे सोडूया तेलात. पीठ चांगलं झाल्यामुळे बघू शकताय कसं एकसारखं पीठ लागलेलं आहे आणि वडे पण छान असे टम्म फुगत आहेत. आता अशा प्रकारे आपण सगळे वडे तळून घेऊया.
बघू शकताय बटाटे भजी तयार झालेली आहे, एकदम टम्म फुगलेली आहे आणि कुरकुरीत आणि खमंग अशी झालेली आहे. आणि पावसाळ्यात सगळ्यांनाच असं कुरकुरीत आणि चटपटीत खायला आवडते, त्यामुळे करून बघायला लागते. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्हाला कनेक्ट रहा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओसह. धन्यवाद.